आपण मागच्या इयत्तेमध्ये वृत्त चिती इष्टिका चिती धन या आकृत्यांचे घनफळ आणि पृष्ठभाग कसं काढायचं हे आपण शिकलोय. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की पृष्ठभाग आणि घनफळ नेमकं आपण का काढायचं, कशासाठी काढायचं, त्याचा आपल्या जीवनामध्ये कुठे उपयोग होतो. तर ते समजून घेण्याआधी आपण आधी या आकृत्या समजून घेऊ. बघा, हा घन आहे. या घनाला एकूण 6 पृष्ठ असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हा घन दिसतोय तुम्हाला. आता या घनाचं पृष्ठफळ काढायचं म्हणजे नेमकं काय करायचं किंवा पृष्ठफळ कुठे काढावं लागतं. आपली जी खोली असते घराची ती सुद्धा एक घनच आहे. आणि ज्या वेळेला आपण त्या घराला रंगकाम आपल्या करायचं असतं त्यावेळेला समजा एका स्क्वेअर फूटला 50 रुपये असा दर असेल तर या घराला रंग देण्यासाठी किती खर्च येईल हा जेव्हा आपण हिशोब करतो त्यावेळेला आपल्याला त्या घनाचं किंवा इष्टिकाची ती आकाराची जर ती खोली असेल तर त्या इष्टिकाची तिचं पृष्ठफळ काढावं लागतं. याला म्हणतात पृष्ठफळ काढणे. म्हणजे हे जे पृष्ठ दिसतंय या पृष्ठाला रंगवण्यासाठी किंवा हा घन बनवण्यासाठी किती पत्रा लागेल, त्या पत्र्याचं क्षेत्रफळ म्हणजेच या घनाचं किंवा इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढणे. त्यानंतर घनफळ म्हणजे काय? तर घनफळ म्हणजे असं समजा की हा एक डबा आहे. आता या डब्याचं झाकण उघडून आपल्याला यामध्ये काही वस्तू ठेवायची आहे. समजा पाणी याच्यामध्ये मला भरायचंय, या डब्यामध्ये पाणी टाकायचंय, तर त्या पाण्याचं क्षेत्रफळ किंवा त्याच्यात किती पाणी मावे हे काढणे म्हणजे त्या घनाचं घनफळ काढणे. हा फरक असतो त्या आकृतीच्या पृष्ठफळ आणि घनफळा. तर या पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये पुढे शंकूचे घनफळ काढणे, त्यानंतर गोलाचे पृष्ठफळ आणि घनफळ काढणे या गोष्टी शिकणार आहोत. या आपण मागच्या इथे शिकलो होतो, परंतु त्याची आपण आता उजळणी करू.